व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. काय म्हणतो या गावात छोटी गे कसलं सिनेमाच आणकोन आहे काय माहिती नाही रे. आपल्याला घेतलं पाहिजे राव साईड ऍक्टर बोलून. अरे येड्या हिरो विरो कोण नाही, हिरोईन येणार आहे, सुपरस्टार आहे मोठी. काय बोलतो डायरेक्टर मला येडा वाटतोय. एवढ्या लांब गावात आणलं शूटिंग, एचएमआय उचलायचे काय काय कळत की नाही याला. काल चोड ना, पहिला पिक्चर असणार याचा. अरे बाबा आपल्याला काय परडे मिळाल्याशी मतलब. चल चल उचल सामान. हे बघ खरंय तुझं. चल काय गाण्याचं बी शूटिंग होणार आहे. आयटम सॉंग असल तर जागा आडून बसूया. हे बाबा पोस्टर्स लावलेत ना सगळीकडे. हे लावलेत रे, पूर्ण गावात लावून ठेवलेत. नक्की हो. पब्लिसिटीवर खर्च केलाय बाबा, कळायला पाहिजे. लोक जमतील ना. अरे जमणार बाबा, फुल टू पब्लिसिटी केली आपण. अरे नाही जमले तर क्लायंट ओरडेल बाबा, शिव्या घ्यायला लागतील त्याच्या. टेन्शन नको घेऊ. अरे मेकअप दादा. अरे सेट पर आहे ना बाबा. अरे आता आहे ना, आता आहे. अरे ड्रेस दादा. अरे कपडे दे ना बाबा. अरे दे ना यार, एक मिनिट. ए जास्त आवाज नको करू, काना खाली देईन. कळलं ना. ए ते तुझं काम कर ना, मला कशाला बोलतो. ए स्कोर काय झाला रे. अरे इथं बॅकग्राऊंड स्कोरचा पत्ता नाही, तुला मॅचच्या स्कोरची पडली घबरा. चला ज्यांच्या अंगात केला त्यांनी प्यायला. चला ए बाबा, हे सगळं सेट दादाला कळलं ना तर तुझा पत्ता कट होईल. तू चुगली करणार. 1 2 3 4. अरे पैर तो हिला मेरे बाप. हाँ दादा. सॉन्ग. अरे अभी मत बजा गाना, टेक के टाइम बजा. हाँ दादा. तुला लाईन प्रोड्युसरची गोष्ट सांग. अरे कुठे गोष्ट सांगत बसलाय, डिरेक्टरला कळलं ना तर फटके देईल. अरे आपण त्याच्या पिक्चर मध्ये नाही, कशाला टेन्शन घेतो. क्या मरा दादा, स्टॉकच नाही आणलाय. जाना त्या प्रोडक्शन मॅनेजर कडून मागून घे ना. हा झाला. चलो 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 सब लोग स्टेज पे चलो. अरे यार 7 की शिफ्ट है, 9 बज रहे, कुछ हो नहीं रहा है. चलो यार. साइलेंस. साउंड. कैमरा. एक्शन. तुम्ही नीट ऐकून घेताय का माझा? प्लीज जरा शांत बसा प्लीज. अरे अहो आम्ही इथे चित्रपटाची शूटिंग करायला आलो आहोत. अहो आता थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे सुपरस्टार मेघा. अहो प्लीज अहो अहो ऐका, तुमचा आवाज जरा कमी करा. अरे पण हा मॉब कसा कंट्रोल करणार आहे? होईल होईल, काहीतरी होईल. ओ प्लीज ओ ओ ऐका सर, इथली लोक सांगतात इथे कोणीतरी बजा आणि रंगा नावाची माणसं आहेत, तो दोघे जण इथे आले ना तर पब्लिक शांत होईल. बजा आणि रंगा. एक आटपाट गाव ज्याच पारंभी हे नाव, एक आटपाट
गाव ज्याच पारंभी हे नाव तिथ मैत्र जीवाचे दोन त्यांची ही कथा बजा डोक्यान हुशार व गली ही बेसुमार रंगानट भरी असे गाव पुरता फिदा जीव भावाची ही जोडी बजा रंगाची दोघे सोंगाडे हे भारी कला ढंगाची रुते काटा एकाचा हो पाई डोळा पाणी दुसऱ्याचा हो येई राम लक्ष्मणाची जोडी नाही तुझा भाव काही पण नियतीच्या मनी काय ठाव कुणा नाही लागते बाकी काही भी प्रॉब्लेम नाही तो करा ना माझी शिलेगी तर मंडळी आमच्या बजाच्या उंचीवर जाऊ नका आमचा बजा उंचीला छोटा असला तरी वय वर्ष 40 आहे त्याच पण अजून लगीन नाही झालं बिचाऱ्याचं अहो 40 बाई सापडत नाही म्हणून लोकांना सांगतो 20-20 दोन चालतील बरं का बाई म्हणजे नोट नाहीच पण आजकाल बाई दिसली की मग नोट आवडतात मंडळी मंडळी तुम्ही जर शांत राहिलात तर बाई बी येईल आणि डान्स बी होईल नाहीतर जावं लागल आमच्या रंगासोबत बायकांच्या दवाखान्यासमोर 7-9 काय पण मंडळी ओ मंडळी आता जायची गरज नाही कारण आता जी बाई आली आहे ती एकदम मस्त आहे सुपरस्टार आहे लोक कमी फार आहेत मग आता बोट घाला तोंडात आणि वाजवा शिट्टे Thank you.
रात ही अजब है, दिला वादा आता तोड़ू नका, हुस्न ये गजब है, आता मन माझ मोड़ू नका, रात ही अजब है, दिला वादा आता तोड़ू नका, हुस्न ये गजब है, आता मन माझ मोड़ू नका, दिल वाला का मिला लगा, दिल से तू दिल को मिला तो प्यास जगे तगा झोंबरी अंगात माझा जान मैं हूँ दिल परो की मत वाली माझा नादी कुणी लागू नका सारे भर दू दिलों में नादी माझा लागून सारे किती बाया गेले वादे पे मेरे जा लुटाई कितने दिलों ने खाक साले इश्कात माझा घोर लागून मेले हर जवानी है मेरी दीवानी धस लू जिसको वो मांगे न पानी जवानी अंगाला जीवाला जाड़ू न बदमाश जाली तो प्यास जगे तंग झोंबरी अंगात माझा जान मैं हूँ दिल भरों की मत वाली माझा नादी कुणी लागू नका जाम पीले मस्ती लुटा के ये रे माझा बाहुत राजा धुंध हो उन सारे मेरा जहर ही है दवा मेरी आंखों से पीले दूर आता रहो न को तू मस्त हो उन सारे देख के मेरे कम से जवानी पल में दुनिया हो मेरे दीवानी न्यारा रंगा ची अंगा ची ताबिन इश्का ची तो प्यास जगे थका सोमरी अंगात माझा जान मैं हूँ दिल पर रोकी मत वाली माझा नादी कुणी लागू नका हे रात ये अजब है दिल वादा आता तोड़ू नका हुस्न ये गजब है आता मन माझा मोड़ू नका दिल वालों का मिला लगा दिल से तू दिल को मिला सोमबरी अंगात मजा जान मैं हूँ दिल भरों की मत वाली मजा नादी को नीला गुनका साल सोल बाल के तो प्यास जगे धगा सोमबरी अंगात मजा जान मैं हूँ दिल भरों की मत वाली मजा नादी को नीला गुनका कल कितने बजे 7 बजे अरे या या ना खरंच बोलवलं मला मेघा मॅडमनी म्हणजे काय मेघा मॅडम कधी कुणाला असं बोलवत नाहीत भेटायला नशीब आहे तुमचं तुम्हाला डायरेक्ट मेकअप रूम मध्ये भेटायला बोलवलंय या जा ना बजा बाहेर आहे त्याला बोलून आणतो नाही नाही मी बोलवतो ना तुम्ही जा या जा तुम्ही जा जाऊ मी पण जाऊ चल ओळख करून द्यायला नको का
हाय, प्लीज कम इन. काय माइंड ब्लोइंग परफॉर्मर आहात तुम्ही. आय मीन काय काय होल्ड आहे तुमचा ऑडियन्सवर. कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमचं. येस येस, सेम टू यू. मी बजा तू रंगा. ओके. तू बजा मी रंगा. तू आमच्या फडाचा लेखक दिग्दर्शक आहे. ओके. आणि मी सोंगाड्या. गुड. मेन्शन नॉट. बजा आणि रंगा. खरंच खूप आनंद झाला मला तुम्हाला भेटून. येस येस, सेम टू यू. तुम्ही मस्त काम करता. मी सगळे पिक्चर बघितले तुमचे. ओ रिअली, थँक यू सो मच. मला पण शूटिंग बघायचं आहे. शूटिंग? अरे मग ये ना बघायला. कुठं? एक काम कर, आमचं ना इथे आसपास जवळच्या गावात शूटिंग चालू आहे एका ऍडचं, तिथे ये शूटिंग बघायला. हो, पण तिकडं तुम्हाला कसं भेटायचं? तिकडं तुम्हाला भेटायला देतील? ऑफकोर्स भेटायला देतील. एक काम कर, तू माझा फोन नंबर घे आणि मला डायरेक्ट कॉल कर आणि मग ये मला भेटायला. नंबर रंगा डोळ्यासमोर होता वाटत लिहिताना. ए, यो डबा ठेवलाय तो ने जाताना. ए अग हो ग नेतो. हा, मासे मन मासे. राजाची तलवार लुडकली बघ सुरके. आधी ही सुरवर शिवराजाची फाटलेली. हो हो, बराबर. तरवारीपेक्षा सुरवार महत्वाची नाही का? म्हणजे सुरवारच नसल तर तरवार कुठे अडकवल राजा गळ्यात? शिव लवकर शिव, नाही ते बजादादा ओरडेल. हो. अगं ए सुरके, कालची गंमत कळाली का तुला? शूटिंगची? होय कळली. अग ती नटी लय खुश झाली होती रंगावर आणि मग रंगा पण लय हुरळलाय तिच्यावर. चांगलंय की मग. सुरके, तुझा आवाज अगदी मायगत लागतो की. एकदम मायच गाते असं वाटतंय. आज नारळ फोडताय ना देवीला. वय वय, चाय पिऊन निघालोस तिकडे. चल चल बाहेर तिकडे. चल चल धुवा कापड धुवा. रोहित कुमार, चायला राजच्याला आमच्या हातात असतोय तुंतून तुन 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 आणि दिवसाच दुपाटन चांगलं नट बनलाय. चांगलं रोहित, ही कापड पण पेशे जरा. ए सुरके, बजाला सांग हे असली काम उद्यापासून बावड्याला सांगायची. गेली तिच्या माल. काय झालं? हाताला काय लागलंय का तुझ्या?
थोडा अवघडलाय. अरे अवघडलाय तर मग शेक की गरम पाण्याने शेक. तो तुझा 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 धल 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 हे बघ हा नंबर या मोबाईल मध्ये घालून दे ना. कोणाचा आहे रे? ए तुला काय करते नसते उचापत्या? अरे पण नंबर वर नाव भी नको का टाकाया काही. हा मग मारुती टाक. मारुती मारुती. हा मारुती. काय चाललंय तुमचं दोघांचं? काय नाही, याला शाळेत घेऊन जातोय. आज बघाचा नारळ फोडायचं देवीला. बजाने तुला देवळात बोलवले लवकर. हो याला शाळेत सोडून जातो लगेच. मारुतीचं आणणं काय? बजरंग बोली चल लवकर. चार चौकात इज्जत काढतो. तुला शाळेत सोडून मला देवळात जायचंय. आज बघा आता नारळ फुटणार आहे. आंबाबाईचा मावशीची पुण्यतिथी जवळ येते ग. दर वर्षाप्रमाणे या वर्षी बी एक नवीन वग बसवून बोर्डावर आणतोय. त्याला यश दे ग आई. बजरंगाला आणि आमच्या फडाला तुझे आशीर्वाद राहू दे ग आई. आमच्या बजरंगाची तुडी अशीच गाजत राहील ना पुढे पासून. यमुना मावशीला जाऊन 6 वर्ष झाली ना रे. मायला दिवस कसे भरभर चाललेत नाही रंगा. ए रंगा. आमची आई पण एकदम खुश असेल. एकदम तिच्या प्रत्येक पुण्यतिथीला एक नवीन वग आणतो आपण. मायला मावशीनवर इंद्रासमोर लावणी सुरू केली असेल ना तर रंभा उर्वशीची छुट्टी करून टाकली असेल. एकदम नुसतं पिकल्या पानाचं सुरू केलं असेल ना तर मायला इंद्र बी हिरवा पडला असेल. कशी नाचायची रे यमुना मावशी? ए झोपतो का आता? यायला हे कसं नाचायचं ते कसं नाचायचं? कांदा लसून कशाला पाहिजे तुला? निल्या ए चल झोप आता. आणि रंगा चल तू बी झोप. उद्या तालीम करायची. बघ कशी तालीम करतो उद्या. भावड्या मारुतीला फोन लावतोय. मला पण ऐकायचंय तिचा आवाज. थांब ना जरा जवळ धर ना. इकडे धर ना. इकडे घे ना. हॅलो 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 हॅलो. मी रंगा. ते बजरंगा मधले रंगा. ते तुम्ही बारंबीला भेटलो होतो ना मी तुम्हाला. अच्छा अच्छा रंगा पारंबीकर. हा कसा आहेस तू? आईला आईला ओळखलं तिने. तुम्ही ओळखलं मला? ऑफकोर्स ओळखलं. अरे तुला कसं विसरीन मी? यु आर अ माइंड ब्लोइंग परफॉर्मर. रंगा अरे तुझ्या गावाजवळच शूटिंग करते मी. मग मी येऊ तिकडं? ये ना. पण मी शूटिंगच्या आधी ते बालेवाडीचं गणपती मंदिर आहे ना तिथे जाते दर्शनाला. हा मला माहिती आहे मी येऊ तिकडं. चालेल तिथूनच आपण शूटिंगला जाऊया ना आणि मग तुला शूटिंग आहे बघता येईल. बघायला मिळेल. मग मी लगेच येतो. ओके बाय सी यू. हा बाय बाय बाय. काय बोलली ती? थांब ना. काय बोलली ती सांग ना. नाही नको. काय सांग ना काय बोलली ते? ती बालेवाडीच्या गणपतीच्या मंदिरात येते. गणपतीला मारुती येतोय. आयला मजा आहे गणपतीची. बस मी चाललो तिला भेटायला. अरे माझ्याने तालीम ठेवली संध्याकाळी. गणपती मंदिरात जातोय. अरे पण आज तालीम आहे हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं ना. महारंगा गेला कुठं? बजा रंगा कुठं जातो ते या भावड्याला चांगलंच माहित असत. नाही 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 मला काय माहिती त्याचा. तो गेला असेल कुठं बी. भावड्या लेका तुला नीट खोटं बी बोलता येत नाही. अरे तुझ्या डोळ्यातच दिसतंय तू खोटं बोलतोयस ते.
पण नाही मला तसं काही माहित नाही. मग शपथ. कोणाची शपथ? कोणाची कशाला पाहिजे बाजा, मी बोलतोय तर शपथ. नाही असं नाही, कोणाची शपथ ते सांग. या रोहित्याची शपथ. ए माझी शपथ, तू तरल्या का माझ्या मरणावर टपलायस. मी मेलो माझी वरातीत नाचले गत नाचली की थाय 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 करून माझ्या बहितीला. तू माझी शपथ घेऊन सांग भावड्या, तुला काय माहित नाही. तुझी कशाला शपथ आता? मग कुठं गेलाय तो? तो म्हणजे कुठं गेलाय? गालेवाडीच्या गणपतीला. बालेवाडीच्या गणपतीला. काय? या या मॅडम, या 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 या, इकडे तिकडे जाय पुढे आपलं. मागे 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 मागे. प्रसाद. हे घ्या. हे काय? त्यांचे चित्रपट बघतो, मला सही द्या. काय गोरे काका, गणपतीला काय नवस केला होता काय मेगा मॅडमचं दर्शन व्हावं म्हणून? अहो शांतपणे त्यांना दर्शन तरी घेऊ द्या. मला पण लाव थोडा, मला पण लाव, मला पण लावा. हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या. मनापासून पाया पडता तुम्ही देवाच्या. खरं सांगू रंगा, असं देवापुढे हात जोडून उभं राहिलं ना की खूप शांत वाटतं मनाला. नाहीतर एरवी आयुष्यात धावपळ असतेच रे, शूटिंग्स, डबिंग्स, पार्टीज, गॉसिप्स. कंटाळले मी या सगळ्याला. म्हणूनच जेव्हा कधी मला कुणाशी तरी असं मनसोक्त मनापासून गप्पा माराव्याशा वाटतात ना, तेव्हा मी बाप्पाला भेटायला येते आणि मनातलं सगळं सांगून टाकते. मस्त. नाहीतरी माझं दुसरं आहे तरी कोण? रंगा तुला सांगू, तुला आठवतो त्या दिवशीचा तुमचा परफॉर्मन्स? मी शूटिंगला आले होते इथे. खरं तर त्या दिवशी मी खूप निराश होते, अपसेट झाले होते, मूड नव्हता शूटिंग करायचं. पण त्या दिवशी तुम्ही ती धमाल केली आणि खरं तर खूप दिवसानंतर मनापासून खळखळून हसले मी. फ्रेश झाले मी एकदम. थँक्यू, ऑल द बेस्ट. अरे तू का थँक्यू म्हणतोयस? उलट मीच तुला थँक्यू म्हणायला हवं. रंगा आता ना मला कामाचा थोडा कंटाळा आलाय, म्हणजे हे रोजचे शूटिंग्स अँड ऑल. नाही म्हणजे काम करायचं आहे पण आपल्याला हवं तेव्हा आणि हवं तेवढं. अहो इथला देव आहे ना तुमच्या मनासारखंच वागे, माझी ओळख आहे त्याच्या बरोबर, माझा ऐकतो तो. हे बघा देवा, या भक्तावर ध्यान ठेव रे देवा. हाय हाय, बघितलं ऐकलं माझं? चांगलंच ध्यान आहे माझं तुझ्यावर. बजा मी येणारच होतो, म्हणजे निघालच होतो. विचार यांना, मी निघालो होतो ना ते. मला नाही, मी काय बोललो बजा, वाट बघत तालमीला जायला पाहिजे. तुम्ही काय बोललात? थांब थोडा वेळ बोलले या. मी नाही का बोललात कोणतं आलो शूटिंगचा वगनाट्य बघायला यायचं म्हणून? बोलात की नाही तुम्ही? बोलात की नाही? आमच्या भजनीत लिहिलं आहे ते वगनाट्य आणि डिरेक्शन पण त्याच आहे. ते आपलं परवाचा परफॉर्मन्स लय आवडला यांना. हाय नमस्कार. अरे आपल्या वगाचीच गोष्ट सांगत होतो मी यांना. वगाची? वग नाही काय, पारंबीचा बापू सांगितलं तुम्हाला. पारंबीचा बापू? मी बोललो ना मगाची तिकडे, तुम्हाला सांगितलं. बोललो ना मगाची. सांगत होता मला, बोलला मला. मी यांना सांगितलं आमचा बजाय ना मराठी तमाशात पहिल्यांदा सुपरमॅन आणतोय. हा सुपरमॅन खरंच ग्रेट आयडिया. नाईस, कीप इट अप. मला सांगितली आहे तुमच्या सारंगीच्या बापूची गोष्ट. पारंबीच्या बापूची गोष्ट सांगितली. पारंबीच्या बापूची गोष्ट? लय लय मजा वाटली बघ लय. नाही पण ती मजा तू तालमीला आलास तर येईल ना रंगा.
तवा तुला यायचं असेल तर ये, मी चाललो. थांब थांब मेघा मॅडम, मला जावं लागल. आपण तुम्ही ते बोलल्याप्रमाणे या मग आमच्या तालमीला, नाहीतर बजायला वाटत तुम्ही थापा मारले म्हणून. मी चाललोय. आलो आलो. ओके थँक्यू. अरे पण तुला शूटिंगला यायचं ना माझ्या बरोबर? शूटिंग नाही, शूटिंग नाही, खरं शूटिंग नाही, शूटिंग नाही, तालीम तालीम करायची. शूटिंग नंतर आधी लगीन तालमीचं. पण तुम्ही नक्की या. खरंच मला तुमच्या सारंगीच्या बापू, पारंबिता बापू नाव आहे त्याच, पारंबिता बापू. बजे थांब, तुम्ही नक्की या. बजे थांब, बजे ऐक ना माझं. रंग आजपासून मी तुला शक्ती बहाल केली आणि या शक्तीचा वापर करून तू त्या दुष्ट कपटी आणि भ्रष्टाचारी राजाचा नायनाट कर. एक मार्ग. सॉरी 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 देवा, सॉरी. थँक्यू देवा, थँक्यू देवा. मला शक्ती आली असं वाटायला लागलंय. माझे भाऊ फुरफुरू लागले देवा, तेव्हा मला उडावस वाटतंय. मग गेलास उडत देवा. अरे अरे, म्हणजे आता तू उडू शकतोस एका पारंबीवरून दुसऱ्या पारंबीवर. आजपासून आजपासून लोक तुला पारंबीचा बापू, पारंबीचा बापू, पारंबीचा बापू म्हणून ओळखतील. असं नाही देवा. पारंबी 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 बापू. पण एक लक्षात ठेव, या शक्तीचा वापर प्रॉपर कर. महाराज, तुम्हाला तही आवरायला पाहिजे. शिपाई जी महाराज, आमचे हे सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम जे आहेत ते राणी साहेबांना सांगू नका. महाराज, आता राणी साहेबांचे सांस्कृतिक उपक्रम मी तुम्हाला कधी सांगितलेच का? दबाज दबाज बोल. महाराज, पारंबीच्या बापूचं महत्व वाढायला लागलेलं आहे. जाऊ दे, मला काय करायचं. देव आपल्या शक्तीच्या जोरावर तुम्हाला कधी पण शह देऊ शकतो. मला शह? हा बाजूला हो, मला शह. बघतो कसा शह देतो ते. पारंबीचा बापू ए. महाराज महाराज, हा तुमच्या विरुद्धचा पुरावा, बघा मी काय करतो ते. पारंबीचा बापू ए. दुष्टांची शक्ती इतकी वाढलेली आहे की आता प्रत्येक माणसात एक बापूच जन्माला यायला हवाय. राजा तू लक्षात ठेव, आज तू मला संपवतोयस, पण उद्या सर्वसामान्यात एक सुपरमॅन जागा होईल. प्रत्येक जण पारंबीचा बापू म्हणेल, मग तू जिवंत राहू शकणार नाहीस. You're super. Really great. ये फिल्म है सर, मैं बोलता हूँ ये फिल्म है. ओहो, काय प्लॉट है, काय प्रिमाइज है. म्हणजे एक सामान्य माणूस सुपर हिरो होतो आणि आपले राजकारणी त्याला ट्रॅप करतात. आहा आहा, तुम्हाला मी सांगतो ना, या प्लॉट वर कमर्शियल एज वेल एज अवॉर्ड विनिंग फिल्म होऊ शकते सर. मी तर पहिलंच बोललो होतो सर. मेघा तुला काय वाटतं? आय ॲब्सोल्युटली ॲग्री विथ किरण. खरंच या स्टोरीवर एक चांगली फिल्म व्हायला काही हरकत नाही आहे. नाही नाही, पण पारंबीचा बापू कोण असणार? बापू आपण आपण रंगालाच हिरो घेऊया ना. ही इज अ नाईस ॲक्टर. इनफॅक्ट मी काय म्हणते, आपण रंगा आणि त्याच्या संबंध ग्रुपलाच या फिल्ममध्ये घेऊया. हां ओके, आय ॲब्सोल्युटली ॲग्री विथ हर. हां पण टायटल मात्र तेच ठेवूया. हा पारंबीचा बापू द सुपर हिरो. यंदा पण आपला वग हिट होणार. बजा बजा रंगा पार्टीचा नाद करायचा नाय, नाद करायचा नाय, नाद करायचा. सुरके जरा लिंबू दे गे. त्याला लिंबू दे. ते नाज पिक्चर वाल्यासनी याडच लावून टाकलं.
हॅलो काय सिनेमावाल्यांचा फोन होता, त्यांना आपला वर्क सॉलिड आवडला, सिनेमा करायचा म्हणतात पारंबीच्या बापूवर आणि कलाकार म्हणून आपल्यालाच घेणार आहेत सिनेमा मध्ये. परत सिनेमा. याच सिनेमाच्या आमच्या तमाशाला तवा नजर लागली होती. माझ्या मायान मावशीच्या तमाशाचा फड लय झोकात चालला होता तवा. सगळ्यांना घायळ केलंस. तुम्ही नुसतं कौतुकच करा माझ. तुम्ही आपला सिनेमा कधी तयार करणार? अग त्याची रेंट तूच आहेस मंजुळे. खरच? खरच. आणि तू एकदा सिनेमात आलीस ना की सगळ्यांची छुट्टीच करणार आहेस बघ. काहीतरीच तू. अग खरंच सांगतोय मंजुळे. मी तुला सांगितलं होतं ते लक्षात आहे ना? कशाच? अग ते पैशांच ग. तयार आहेत ना? हा आहेत की आहेत, लक्षातच नाही माझ्या. हे घे काय हो. सिनेमा बनणार ना आपला? बस काय मंजुळे, तुझा तुझ्या चंदूवर एवढा पण विश्वास नाही. नाही हो, तसं नाही. माझ्या मायेला भुरळ पडली होती तवा सिनेमाच्या माया निघायची. या मायानगरीनेच माझ्या मायेचा घात केला. रस्त्यावर आलो आम्ही. हॅलो, तू इथं कशाला आलीस? कवा करायचा आपला सिनेमा? अगं तू म्हणशील तेव्हा होतो का सिनेमा मंजुळे? तू जा बघू आता. अहो पण जा म्हटलं ना. अरे काय जीव चालला रे तुमचा? अहो माझं ऐका तर खरं, ऐका. अहो असं नका, तो काहीतरी काम द्या. आमचं लई हाल चाललं, आमचं लई हाल चाललं. यो माझा पोरगा लई लई चांगला नकला करतोय बघा. वाई, नाहीतरी माझी पोरगी लई ग्वाड घातलीय बघा. काहीतरी काम द्यावं आम्हाला, असं नका करू. त्या धक्क्यानं माय खचली, पुढं कधीच फडावर उभी नाही राहिली. मग मावशीनं आम्हाला सांभाळलं, तिच्यामुळेच फडावर रंगाची आणि माझी जोडी जमली. अग मंजुळे काय केलंस? तू याची काय बी काळजी करू नकस बघ. अग ही दोघं मी माझीच लेकर आहे. माझ्या रंगवाने मी यांना मी माया लावीन बघ. काय बी काळजी करू नकस. अग अग काय केलं मंजुळे? मंजुळे तब माया मावशीच्या मध्ये आला होता.
आणि आता माझ्या रंगाच्या मध्ये आलाय सिनेमा. रंगा आपण सिनेमा बिनेमा काही करत नाही हो. का मी एकदा बोललो ना नाही म्हणजे नाही. अरे पण म्हणजे झालं काय हे सुरकी याला काय झालं. अरे आमच्या आईचं सिनेमा पाई काय झालं ते आठवत आहे ना. त्याच्यानंच नाही म्हणतोय तू. अरे पण तिची पण आयुष्यभर इच्छा होती ना सिनेमा करायची बजा. अरे तिच्या इच्छेसाठी कर ना सिनेमा. आता माझ्या माईसाठी दर सराला वर्क करतो का ना आपण, तसा तुझ्या माईसाठी सिनेमा करूया आपण. अरे मंजुळा मावशी केवढी खुश होईल. रंगा तुम्हाला उगाच शब्दात गुंडाळू नकोस. मी एकदा बोललो ना नाही म्हणजे नाही. चांगला चान्स आला होता सिनेमात काम करायचा, तो भी गेला. जाऊ दे, त्याचा कशाला उगाच विचार करायचा. आता बजा नाही तर रंग नाही, आता बजा रंग नाही तर तिथं जाऊन आपण तरी काय करणार. हा ना, रंगा सिनेमावाल्यानं सांगायला गेलाय पिक्चर कॅन्सल म्हणून. आयला म्हणजे संपलं सगळं. लाइट्स रोल, साउंड कैमरा एक्शन. सुपरस्टार मेघा, तुमच्या ह्या सुंदर केसांचं रहस्य काय? प्रत्येक भारतीय मुलीला वाटत असते की तिचे केस चमकदार, लांब आणि सुंदर असावे, आणि ऑफकोर्स मलाही. पण रोजचं शूटिंग्स, पार्टीज, प्रीमियर या सगळ्या बिझी स्केड्यूलमध्ये केसांची काळजी घेणं खूप जरुरी आहे. आणि म्हणूनच माझा विश्वास आहे फक्त सनसिल्कवर, कारण सनसिल्क हे जगातल्या 7 एक्सपर्ट्सनी मिळून बनवलेलं प्रोडक्ट आहे. तेव्हा तुम्हीही वापरा आणि फरक अनुभवा. पुढच्या शॉट साठी चेंज करून तुम्हाला रंगा भेटायला आला मेकअप रूम मध्ये. त्यांना बसवा, मी आले चेंज करून. खरं सांगू रंगा, तुमच्या त्या नाटकाच्या हँगओव्हर मधून अजूनही निघू शकलेले नाहीये मी. अरे म्हणूनच तर त्या फिल्म मध्ये काम करायला तयार झाले मी. नाही मॅडम, ते आता नाही होणार. म्हणजे आम्ही सिनेमा नाही करणार. का रे? म्हणजे तुला सिनेमा नाही आवडत का रंगा? लय आवडतो मला सिनेमा. म्हणजे किती वेळा मी त्या सिनेमाच्या पोस्टर स्वतःला बघितलंय, लय वेळा. कुठलाही सिनेमा आला ना की लगेच सिनेमातल्या हिरोची नक्कल करायचं मी. म्हणजे बच्चनचा पिक्चर बघितला ना की डायरेक्ट अमिताभ. ओय सलो तू माई, मैं आज भी फेकवे पैसे नाही उठाता, समजा तू माई. ओय हम कृष्णराव अय्यर MA ग्रँड मास्टर G9 हम लुंगी उठायगा तुमको डिस्को दिखाय कर रहे मिथुन दा. आणि असे लय करायचं. रंगा शाहरुख खान. हा एक बस तू. ए रंगा प्लीज दाखव ना शाहरुख खान, प्लीज प्लीज. शाहरुख ए माय नेम इज खान, शाहरुख खान. क्या बात है यार, खरच रंगा किती चांगला ऍक्टर आहेस तू. अरे मग का नाही म्हणतोयस तू फिल्म करायला? नाही नाही, बजा नाही करणार तर रंगा पण नाही करणार. तो नको बोला ना, मग आम्ही कुणीच नाही करणार. अरे पण मग तुझे लहानपणापासूनच स्वप्न ते तसंच बघत राही ना इथून पुढं. स्वप्नातली दुनिया स्वप्नातच बरी, ते सांगायला आलो होतो इथं. तुम्ही आमचं कौतुक केलं, लय बरं वाटलं. अरे पण येतो. काय झालं रे रोहित, कुणी मेलं बिलं की काय? नाही बाबा. मग काय सुरकीने जेवायला नाही वाटलं? घातलं की मग थोपाडा अशी पाडून का बसलाय? अरे बजा, आम्हाला पण असं लई वाटत ना की. ए गपे, काय वाटतय? नाही काय नाही, जा जेवून घे तुझा. चायची येडी कोण काय नीट बोलत बी नाहीत,
स्वतः सगळा राडा करून आपल्यालाच बोलतोय हा. सगळ्यांना सिनेमात काम करायचं होतं, त्याच्यानंच नाराज झालेत सगळे. मग करायचं तर करा म्हणावं की मी कुठे अडवले त्यांना. हा पण आता तू नाही तर कोण तयार होणार आहे काम करायला. रंग आता तिकडे जाऊन सांगून बी आला की नाही जमणार म्हणून. हा त्याला तर लई हौस आहे सिनेमाची, तुला तर माहिती आहे. मला ते माहिती आहे सुरकी, पण आता एवढं समजा झालं या सिनेमा पाहिजे आणि आता परत. अरे पण आता जे झालं ते झालं, मागच्या गोष्टीत किती गुतायचं माणसानं. माझ्यासाठी तरी हो म्हणणार दादा, मला तुम्हाला सगळ्यांना बघायचे सिनेमाच्या पडद्यावर. अरे बजा रंगा आहे का या ना साहेब. अरे रंगा, अरे बजा सुरके बाहेर ये. अरे रंगा हे बघ साहेब आले. साहेब तुम्ही. पण मी तर तुम्हाला आधीच नाही सांगितलं होतं. तू नाही म्हणालायस रे, पण बजा हो म्हणालाय ना. होय मीच बोलवलंय त्यांना. बजा, अरे तुम्हा सगळ्यांना एवढं वाटतंय, तुम्ही कशाला नकार देऊ. आई शपथ घे. माही शपथ, माझ्या यमुना मावशीची शपथ. साहेब आम्ही तुमचा सिनेमा करणार म्हणजे करणार. बजा 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 रंगा, हे तुमचं टोकन. अरे घ्या बाबांनो, घ्या घ्या. तुमचा पारंबीचा बापू आता माझ्या सिनेमात घेतला हे आता नक्की झालं. तेव्हाचे हक्क कोणालाही द्यायचे नाहीत. मी आता मुंबईला निघतोय, जे महत्वाचं काम होतं ते केलं. येऊ मी आता. साहेब आता आलाच आहे तर काहीतरी गोडधोड सुरके. गोडधोड आता खाणार नाही, आपल्या सिनेमाच्या मुहूर्तालाच मी गोड खाणार. चला कामाला लागा, ये तुम्ही. नंबर वाढलाय हा. लय अभ्यास करतो, जरा सांगा याला. पुन्हा एकदा येऊन जरा चेक करायला लागेल. हा डॉक्टर प्लीज माझ्या चष्म्याचा नंबर वाढवू नका. मला बाजा दादा आणि रंगाचा सिनेमा बघायचा. आणि मग रंगाच आणि सुरकेचं लग्न बघायचंय. चुप, काय पण बोलतो. इंजेक्शन द्या इंजेक्शन. पण करणार ना लग्न दोघ. बजा, मला आपल्या सिनेमाचं पोस्टर दिसतंय रे, त्यावर आपल्या दोघांची नावं दिसत आहेत. सुपरस्टार बजा रंगा पारंबीकर. एक तुफान, सामाजिक कौटुंबिक बहुरंगी बहुढंगी चित्रपट. ए ती काय आपल्या तमाशाची जाहिरात आहे. अरे सिनेमा आहे तो सिनेमा. मग मग काय लिहिलेलं असेल त्याच्यावर. हा त्याला भेटला देव. मग देवाने त्याला काय दिलं. लवकर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पारंबीचा बापू प्रभू सुपरस्टार बजाने रंगा पारंबीकर. मस्त आहे ना. प्रभू म्हणजे रे ते हिरोच्या नावा पुढे लिहितात ना प्रभू. प्रभू भुंकल्यासारखं वाटतंय. कशाला माझं स्वप्न खराब करतो. झोप ना गपचूप प्रभू.
मारुती माझे असिस्टंट्स तुम्हाला काही डायलॉग देतील, ते तुम्ही पाठ करायचे आणि कॅमेरा समोर बोलायचे, जमेल? म्हणजे ते सांगतील तेवढंच बोलायचं? तेवढंच बोलायचं. पण आमच्या तमाशात आम्ही डायलॉग पाठ नाही करत, म्हणजे आधी कुठल्या विषयावर बोलायचं ते ठरवतो आणि मग बोलता बोलता फुलवतो. कसं आहे भाज्या, तुम्हाला फुलवायला अख्खी रात्र असते पण आपल्याला सिनेमा 2 तासातच कम्प्लीट करायचा, त्यामुळे तुम्हाला जेवढं दिलं तेवढं परफेक्ट पाठ करायचं आणि तेवढंच बोलायचं कॅमेरा समोर, समेल? कम ऑन स्टार्ट द रिहर्सल. सन पापांना धरती फाटली, अधर्माना आकाश फाटलाय, माणुसकीचा गळा घोटला गेलाय, राज्य सर. 3 लाईनी नको आहेत, मग मीटर मध्ये बसत नाहीत. मी फक्त 2 लाईनी म्हणतो. पापानं धरती फाटली, अधर्मानं आकाश फाटलं, आकाश फाटलं. अहो वाचा ना, बघत काय बसलाय? वाचायला नाही येत. काय तुम्ही सांगा, मी बोलतो. अहो मग असं आधी सांगायचं ना, द्या इकडे, मी वाचून दाखवते. नीट लक्ष देऊन ऐका. पापाना धरती फाटलीय, अधर्माना आकाश फाटलाय, माणुसकीचा गळा घोटला गेलाय, राज्य चाललाय सैतानाच. अशा वेळी येईल तो ताकतवान ज्याच असेल अचूक लक्ष. नाव असेल ते महान वीराच, पारंबीचा बापू, समजला? एवढं सोपं आहे वय. कशानं काय फाटलं म्हणला तुम्ही? पापानं धरती फाटलीय. पापानं धरती फाटली. सर, पापानं धरती फाटली पेक्षा पापानं धरती दुभंगली आणि अधर्मानं आकाश कोसळलं असं केलं तर? नाही सर, ते मला सरांना विचारावं लागेल, ते आपण नंतर बघू ना काय बदलायचं ते. आधी हे पाठ तर करा. हेच करू म्हणतात. बर ठीक आहे. पापानं धरती फाटली, अधर्मानं आकाश फाटलं, सैतानाचं राज्य चाललंय, माणुसकीचा गळा घोटायचा राहिला सर. ते वाक्य घेतो की याच्यानंतर? नाही सर, असं नाही चालणार, असंच बोलावं लागेल. मी तर पहिलेच बोललो होतो. होय काय, पण पाठी पुढे झालं तरी अर्थ तोच राहतो. नाही सर, असंच बोलावं लागेल, असंच घ्यायचं. बर ठीक आहे. पापानं धरती फाटली, अधर्मानं आकाश फाटलंय, माणुसकीचा गळा घोटायचा. रंगाला काय झालं सर? किती ओरडतोय तो, गळा फाटेल त्याचा. स्टेज आर्टिस्ट आहेत, विदाउट माईक 1000 लोकांना ऐकू जाणं म्हणजे डिक्शन वाटतं त्यांना. सर पण मला नाही वाटत त्यांच्या लाईन आज पाठ होतील म्हणून. हॅव पेशन्स मॅन. सर सर माझं पाठ झालं. पापानं धरती फाटली, या कॅमेरात बघून बोलायचं. इकडे बघ रे, ह्याच्यात म्हणा, ह्याच्यात बघायचं. 5 मिनिटात आलो. पापानं धरती फाटली, ह्याच्यानं हे फाटलं, माणुसकीच्या ह्याच्यात हा झाला. पापानं धरती फाटली, धरतीनं आकाश फाटलं, घोटला गळा, माणुसकीचा सैतानाचं राज्य आलं. देवा, मी ढोलकी वाजवतो, मी नट नाही, मला माफ करा. ओ जरा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. येश काय कॅमेरात बघून बोल ना, बाकी सगळ्यांना कशाला बोलवतो? असं असतंय काय? हो मग. बरं ओ तुम्ही जरा खाली बसा ना, मला मागची माणसं दिसत नाही. तो खाली बसणार नाही, तो कॅमेरामन आहे.
तू बोल बरोबर या जगात पाप खूप वाढलंय इतकं की आपली ही काळी आई आपली ही धरणी माता आता दुभंगायची वेळ आली. एवढं नाही बोलायचंय. नाही तेवढं पाठ केलं तेवढंच बोलायचंय. सर मी तर थोडस फुलवलं ना. नाही काय फुलवायचं नाही. जेवढं पाठ केलं तेवढं बोल बोल. अधर्मानं आकाश फाटलंय, सैतान फाटलाय. तू पाठ कर आणि मग ये आणि मग बोल. जा गेट आउट. काय रे मनोज, मी तर पहिलंच बोललो होतो सर. आपण काय करूया, पारंबीच्या बापूचं घर आपण इकडेच दाखवूया आणि मेघा आणि पारंबीचा बापू यांचे लवसेस पण इकडेच क्रिएट करूया. काय मजा येते ना सर इथ. अरे मनोज, तू मला एक सीन दिलायस यार. मी तर पहिलेच बोललो होतो. आपण काय करूया, या पारंबीला बापू लटकलाय आणि त्याच्या मिठीत मेघा. ओहो पब्लिक मॅड होईल. अरे मनोज क्या बात आहे, सरांनी पहिल्यांदाच तुझं कौतुक केलं. सजाती ऐकू येती स्पंदने मोहरूनी श्वास जाती ऐकू येती स्पंदने नेमके ओठातले रे ओठी अडते होते कळेन भास हे जागे पडी हीच काती प्रीत वेडी हेच काते गुंतणे हीच काती प्रीत वेडी हेच काते गुंतणे एवढी सगळी लव्ह स्टोरी दाखवली तर मग तुम्ही बाकीचं कधी दाखवणार. इट्स अ फीचर फिल्म यु नो, ते मी दाखवते रे, तू नको काळजी करू. अहो पण सर, तो पारंबीचा बापू सगळ्या राजकारण्यांना शिक्षा देतो आणि मग ती सगळी मंडळी मिळून कसा त्याचा काटा काढतात ते महत्वाचं आहे. रंगा, ए रंगा, तुझ्या मित्राला सांग लव्ह स्टोरी पण इम्पॉर्टंट आहे म्हणावं. लव्ह स्टोरी पण इम्पॉर्टंट आहे, चल तू. तू काय सांगतो रंगा मला, गोष्ट माझी आहे. अरे आपण नंतर बोलूया ना. सर तिकडे आणखी एक मस्त जागा आहे, चला चल चल. रंगा माझी गोष्ट बिघडतीये. अरे बजा, हा सिनेमा आहे सिनेमा, ते सांगताय ते ऐक. चल ऐक ना तू. हॅलो सर, हा किरण बोलतोय. सर इकडे खूप प्रॉब्लेम होत चाललाय, गोष्टी अवघड होत आहेत सर. तुम्ही आणि मेघा लवकर आलं तर बरं होईल खूप. ओके सर. च्या आईला ह्याच्यानं हे फाटलं म्हणता म्हणता माझीच फाटली. डायलॉग बोलताना समोर ते कॅमेराचं भॉक बघितलं का नाही, माझी छातीच दडपती. मला नाही वाटत आपल्याला हे जमल बाबा. ए नाही 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 नाही, आपल्याला जमायला पाहिजे. अरे कलाकार मंडळी, आपण आपल्याला सगळं जमायला पाहिजे. कसं जमत नाही बघूया ना आपण. ए रोहित्या भावड्या, तुम्ही असं धीर सोडू नका यार, सगळं जमल आपल्याला. अरे रात्रभर हजारो लोकांना झुलवणारी माणसं आपण, हे जमत नाही वय. नाही काय बी करणार, सिनेमात काम बी करणार आणि स्टार बी होणार. मेघा मॅडम, 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 थांबा 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 थांब थांब. मेघा मॅडम बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. बरं झालं तुम्ही आलात, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. काय रे, काय झालं?
आम्हाला काही जमत नाहीये. ते किरण सर सारखे सारखे बोलतात, लाऊड होतोय लाऊड होतोय, आणि जसे तसे डायलॉग बोलायची सवय नाही हो आम्हाला, त्यामुळे समजे नाराज आहेत. ते सिनेमा बिनेमा आपल्याला जमणार नाही म्हणतात सगळे. अरे रंगा, त्यात काय एवढं, हे बघ काहीच कठीण नाहीये. तुम्ही जे स्टेजवर करता ना तेच करायचं असतं, फक्त कॅमेरा लक्षात ठेवून करायचं असतं, आणि ठरवलेली वाक्य म्हणजे डायलॉग्स ना ते सवय नाही येतात ना बोलता, त्याची फक्त एक टॅक्ट असते, ती मी तुला शिकवेन. मला जमल रंगा, कम ऑन, यू आर अ बॉर्न ऍक्टर, जमेल ना तुला. तू एक काम कर, चल गाडीत बस. अरे बस, चल गाडीत. मस्त आहे. लेट्स गो. कसं ना सर, हे वगनाट्य वगैरे जे काय हे लोक चांगलं करू शकत असतील, पण सिनेमा हे लोक नाही करू शकणार. अरे कुछ नाही हो सकता इनका, हे वी आर वेस्टिंग अवर टाइम सर. अरे कुछ मालूम ही नाही सिनेमा के बारे में. सिनेमा कळत नसेल आम्हाला सर, पण गोष्ट तरी कळते का नाही, माझी पारंबीचा बापू ही गोष्ट कशी बी बदलताय ते सर. अरे दॅट इज सिनेमॅटिक लिबर्टी, यु नो, सिनेमॅटिक लँग्वेज. हा, सिनेमॅटिक लँग्वेज नुसार स्टोरी बदलणार, यु नो. आय सांगायला हे मेघा, बरं झालं तू आलीस. ते हा किरण म्हणतो ह्या लोकांना हा सिनेमा जमणार नाही म्हणून. युसलेस मॅड. मला वाटतं आधी तुम्ही सगळ्यांनी रंगाला एकदा बघावं आणि मग काय ते ठरवावं. सर प्लीज, पापानं धरती फाटली. अधर्मानं आकाश फाटलं. माणुसकीचा गळा घुटला जातोय. राज्य चाललंय सैतानांचं. अशा वेळी येईल तो ताकदवान ज्याचं असेल अचूक लक्ष. नाव असेल त्या भानवीराचं पारंबीचा बापू. कट नाही बोलणार सर. कट कट. किरण, हे किरण, आपल्याला आपला पारंबीचा बापू सापडलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. उद्या सगळे पेपर्स आपण साइन करून ठेवायचे. डिसेंबरला आपला सिनेमा यायला हवा. डिसेंबरला? म्हणजे मग शूटिंग कधी सुरू करणार याचं? लवकरात लवकर. अरे बाबा, मोठ्या मुश्किलीनं तारखा मिळवल्यात त्या मेघाच्या, त्या मला फुकट नाही घालवायच्या. आणि मग आमचं वगनाट्य आता कसलं बघ. शिशी वेडा का तू, आपण सिनेमा करतोय. नाही नाही, यमुना मावशीच्या पुण्यतिथीला वग आणतो आम्ही दर सालाला, त्यासाठीच तयारी चालली आहे. हे किरण, हा काय प्रॉब्लेम आहे? हे काय प्रॉब्लेम, काय रे तुझा? हा काय झालं, एनी प्रॉब्लेम? त्याचं काय, दरवर्षी माझ्या आईच्या पुण्यतिथीला एक नवीन वगनाट्य आणतो आम्ही 15 डिसेंबरला, पण हे म्हणतायत आता सिनेमा करायचा आणि शूटिंग पण आत्ताच करायचं. मग आमच्या वगाच्या तालमीचं कसं? ए ते वगनाट्य वगैरे कॅन्सल सगळं. नाही नाही,
अरे नाही नाही काय एक मिनिट किरण एक मिनिट रंगा मी काय म्हणते तुम्ही दरवर्षी 15 डिसेंबरला हा वग आणता हो. मग आपण असं करूया ना कसं या वर्षी 15 डिसेंबरलाच आपण हा सिनेमा आणूया एनिवे हा सिनेमा तुमच्या वगावरच आहे नाही का आणि समजा राजेशजी तयार झाले तर आपण या सिनेमाचा प्रीमियर तिथेच करूया जिथे तुम्ही तुमच्या वगाचा पहिला खेळ करता मग तर झालं मला काहीच प्रॉब्लेम नाही काय बोलतो तू काय बोलतो मला वाटतं आपल्या पोराचा सिनेमा येतोय म्हणून माझी आई वर खुश असेल आणि मंजुळा मावशी भी खुश होईल ना आणि जर का दोघींनी वर पिकला पानाचा डेट किंवा हिरवा सुरू केला तर इंद्र संपलाच चालेल चालेल पण यमुना मावशीच्या पुण्यतिथीला सिनेमा येईल ना ते मी बघतो चला मुहूर्ताची तयारी करायला हवी धडाक्यात मुहूर्त व्हायला हवा येऊ म्या समदेशनी बजारंगा पाच बजारंगा म्हणजे काय आमचं गावाच्या आमच्यावर लय जीव आहे त्यामुळे चहा आणि कॉफी मिक्स करून देतात त्याला बजारंगा म्हणतात क्या बात आहे क्या बात आहे ही जोडी एवढी हिट आहे आपला पिक्चर सुपर हिट होणार मी तर पहिलाच बोललो होतो हे झाले दोघे भी तयार करू लागले बघायचार पारंबीचे दोन्ही पठ्ठे आता होतील मोठे स्टार पुणे मुंबई पातूर जाऊन स्वारी धडकणार उद्या आपला सिनेमा थिएटरात चमकणार पाहू सोन्याचे दिवस याची डोळा याची देही पुण्यानी यातीच्या मनी काय ठाव कुणा नाही श्री प्रोडक्शन प्रस्तुत आगामी चित्रपट पारंबीचा बापू कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन किरण लक्ष्मेश्वर रुपेरी पडद्यावर प्रथमच प्रमुख भूमिकेत रंगा पारंबीकर आणि सुपरस्टार मेघा गोष्ट सुद्धा तुझ्याच नावानं रजिस्टर केलीये आणि सिनेमात पडद्यावर सुद्धा गोष्टीला तुझंच नाव दिसणार आहे बजा यांनी आपलं ऐकलं आता आपला सिनेमा सॉलिड होणार यार हे बघा झालं गेलं सगळं विसरून जा हा आणि उद्या लवकर शूटिंगला या उद्यापासून शूटिंगला जायचं यार बजा रंग तमाशा पार्टी त्यांच्या पहिल्या दिवशीच्या शूटिंगला निघालेले आहे बजारंगा पार्टीचा पहिला जबरदस्त सिनेमा पारंबीचा बापू आता भव्य आणि दिव्य रुपेरी पडद्यावर बघायला विसरू नका याल तर हसाल न याल तर फसा नाहीतर शेजाऱ्याला इतरच बसा काय रे होत कसं रे होत लवकर या चला आज जाऊन बसा आम्ही कुठे जायचं आज बसून आज बसून जायचं नाही आज बसून तयार व्हायचं आज बसून हा चला 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 पटापट काय शपथ हे गाडीतले मेकअपची खोली एकदम मस्त आहे रे हे बघ कबाड आहे इकडं हे कबाड नाही संडास आहे सिनेमानी काय शपथ ही गाडी पण एकदम गुबगुबीत आहे रे हायला सॉलिड आहे हायला मस्त आहे रे ते रितेश पेट्रोलचं वाउचर ते करायचं सर हे तुझं लक्ष नाही मी वाउचर कडे असतो अरे ऐका ना हो सर तिकडे कुठे चालला होतात ते बजारंग गेलेत ना तिकडे त्यांच्या सोबत शूटिंग करायला आलोय आम्ही शूटिंगला शूटिंग होणार आहे तुम्ही एक काम करा त्या झाडाखाली जाऊन बसा तिकडे तुमची जागा आहे इकडं इकडं भावड्या ह्या बंद पडलेल्या गाडीत बसून गर्मीनं मरायचो आपण चल आपलं तिकडं बसूया निवांत
चल चल सावलीला जाऊन बसू चल हाय फुक 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 हाय कळलं ना काय सर ओ या ट्रॉली अशी स्लोली अशी मूव्ह होईल स्लोली 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 आणि क्लोज अप क्लोज 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 आणि वाईड क्या बात है कसा वाटला शॉट अमेझिंग मी तर पहिलंच बोललो होतो सर याला लांब ठेवा माझ्यापासून अभिव्यक्ती आणि सॅड्रिक आर्टिस्ट बोलवा पटापटा ओके सर सगळे आर्टिस्ट मेकअपला बसलेत सुपरमॅन तुझं पण मस्त आहे गुड सर सरांनी बोलवलंय शॉट रेडी आहे अजा आशीर्वाद दे आता मी बोलतो इथं जवळपास पारंबीचा बापू असण्याची दाट शक्यता आहे तसा भावड्या तू बोल आ मग मी बोलतो ए माझा डायलॉग काय बोलला तू आ आ एवढू सात नाही नाही नीट बस अरे विलनचा डावा हात असतोय मी सांगितलंय मला ए माझा काय डायलॉग आहे सांग तुझा डायलॉगच नाही तू आयत्या खरं सांगतोस ना बघ नाही नाही तर आमचे बी सगळे डायलॉग तू एकटाच खेचायचास ओ हो 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 क्या बात है दादा क्या मेकअप किए हाँ थैंक यू सर या वर्षी बक्षिसाची भावली कन्फर्म आशीर्वाद दे अरे कशाला पाठ नाही आमच्या पद्धत असते डिरेक्टरच्या पाया पडायची ऑल द बेस्ट थँक यू छान करा मस्त करा जोरात करा एकदम अरे डायलॉग दे त्यांना अगं पुढच्या फिल्मला मी नक्की चान्स देतो तुला टच मध्ये राहा ना एक मिनिट काय महेश दादा नमस्कार मॅडम बरे आहात ना हो बरे मुलगा कसा आहे शाळेत जातो की नाही तुमच्यामुळे शाळेची फी भरता आली नाही शाळेत गेले तर तंगड तोडून द्याच इट्स ओके पण पुढच्या वेळेस काळजी घ्या हा आणि हो तुमचं पिणं जरा कमी करा म्हणजे पुढच्या वेळेस शाळेची फी कमी पडणार नाही मॅडम मस्करी करतो यू सी गुड मॉर्निंग ओ माय गॉर्जियस यू आर लुकिंग बाबी ओ रियली या रियली ओके यू जस्ट बी रेडी वी विल गो फॉर शॉट विद इन अ मिनिट ओके 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 काय सर या रोम रोम ते प्रीतीचा मेघ हा पसरे प्रेम रंगात पाकळी पाकळी मोहरे घाबरलायस नाही विश यू ऑल द बेस्ट काळजी करू नकोस सगळं ठीक होईल आणि हां मी सांगितलेल्या गोष्टी विसरू नकोस आता तुम्ही ऑल द बेस्ट दिलंय तर सगळं व्यवस्थित होईल येता तुझी चाहूल का भांबावती लोचने हीच का ती प्रीत वेडी हेच का ते गुंतणे हीच का ती प्रीत वेडी हेच का ते गुंतणे चला बजा रंगा हाँ टेक करूया ना ओके सर ओके हाँ तर बजा ही ट्रॉली मुहून तुझ्या शेजारी येईल ट्रॉली शेजारी आली की डायलॉग सुरू करायचे ओके हाँ हाँ सर ओके पण सर हे काय म्हणजे सिनेमातला कुठला सीन आहे हा 57/CA सर म्हणजे कोणता तुला काय सगळी स्क्रिप्ट सांगू का आता मी ओके क्लापेन Roll sound. Rolling. Okay. 57C by one take one. Clap. Action. Trolley move. Trolley. Baja dialogue. Haan haan, bol to bol to. Aray, bol to bol to kaan, bol na rahe. Pani, pani, pani paaije mala. Hey, cut, 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 cut. Thambo. Spot. Haan sir. Hey, dara. Pani.
काय आर्टिस्ट अशी होते की नाही? रेडी रेडी. ओके, ऑल द बेस्ट. रोल साउंड. रोलिंग. टेक टू. क्लॅप. ऍक्शन. अरे तू कॅमेरात कशाला बघतोय? सर ते गाडी नीट निघाली का बघत होतो. अरे तू तिची कशाला काळजी करतो? ती येईल ना तिची. ती तू घे ना तुझे डायलॉग. हा क्लॅपिंग. रोल साउंड. रोलिंग. टेक थ्री. क्लॅप. ऍक्शन. बोलाव बोलाव आता तुझ्या बापूला. तू पुढे कशाला गेला? ते सर मी जरा ऍक्शन केली ना. अरे अशी ऍक्शन नाही करायची. तू जिथे उभा आहेस तिथे उभा राहून डायलॉग बोल. हे का स्टेज आहे का वाटेल तसं फिरायला? बजा ते किरण सर सांगतात तसं कर. बघ ना यार. बजा टेन्शन घेऊ नको, होईल सगळं ठीक. ओके ओके. क्लॅप इन. रोल साउंड. रोलिंग. कॅमेरा. क्लॅप. टेक फोर. ऍक्शन. बजा डायलॉग. ट्रॉली. बजा डायलॉग. सर एकदा मला डायलॉग सांगता का प्लीज? कट इट कट इट. ट्रॉली फर्स्ट मार्क. मनोज. हा सर. डायलॉग दे याला. ओके सर. या नानाच्या इलाक्यात कबूतर बी पंख मारू शकत नाही तर बापू काय करणार? हा नाना बापूचं तेच करेल जे तात्याचं आणि अण्णाचं केलं होतं. उडत्या पाखराची पिसं मोजतो हा नाना, सांग तुझ्या बापूला. ओके. पण सर हे तात्या आणि अण्णा कोण आहेत? अरे ते तात्या आणि अण्णा ते नानाने मारलेले गुंड. अरे मी ते शूटिंग सगळं सांगेन ना तुला, तू आहे ते बोल ना. ओके. हा चल रोल साउंड. रोलिंग. कॅमेरा. क्लॅप. टेक फाईव्ह. हा चला ऍक्शन. या नानाच्या इलाक्यात कबूतर बी पंख मारू शकत नाही, तिथं अण्णा काय करणार? अण्णा नाही रे बापू. बापू. अरे पारंबीचा बापू. तुझी स्टोरी आहे ना, तू रायटर ना सिनेमाचा, मग बापू म्हण. सिक्स. तो बापू काय करणार? त्याच बी तेच होणार जे नानाच झालं होत. अरे नाना तू आहेस रे. सेवन. या बापूच्या इलाक्यात कबूतर बी पंख मारू शकत नाही, सांग तुझ्या नानाला. अरे नाना तू आहेस, तो बापू आहे. एट. हा नाना उडत्या बापूची पिसा मोजतो, सांग तुझ्या अण्णाला. अरे बापू. बापू कशाला उडेल? या इलाक्यात नाना बी पंख मारू शकत नाही, तिथं कबूतर काय करणार? अरे काय काय बोलतोय काय, याला काय कळतय का नाही काय? किरण कूल. अरे ही इज कन्फ्युज्ड. हा ओके ओके. बजा आपण परत एकदा रिहर्सल करूया का? हे अरे बाबा मला वेळ नाही एवढा, माझा स्टॉक चाललाय, वेळ चाललाय. हे बघ बजा, हा मी सांगतो तेवढंच तू बोल. काय बघतोस बापू काय म्हणतो ते, एवढंच म्हणायचंय. म्हणशील? आता बघतोस तुझा बापू काय करतो ते. सामान्य माणूस जेव्हा जेव्हा संकटात सापडतो तेव्हा बापूच त्यांच्या रक्षणाला येतो. बापू दाखव तुझी कमाल. ये बापू ये बापू. आलो मी नाना. जसा मारुतीने आपल्या शेपट्याने सगळ्या लंकेला जळलं होतं तसा मी तुझा इलाका जाऊन टाकेन. अरे तात्या आणि अण्णा हे कच्च्या गुरुचे चेले होते, पण बापू तसा नाही. तुझ्या डोळ्यासमोर हिला उचलून घेऊन जाईन, बघूया तू काय करतोस ते. म्हणजे आता तू घाबरून मशीनगन खाली टाक. अरे मशीनगन खाली टाक. तुम्हाला सांगतो सर, काय रिझल्ट आहेत रंगाने. हो काय एक्सप्रेशन, काय डायलॉग डिलिव्हरी, काय टायमिंग आहे त्याचं. अमेझिंग अमेझिंग. अरे हे सगळं मला माहिती आहे, म्हणून तर त्याला आपण हिरोचा रोल दिलाय. काय पण बजाला तेवढा अंदाज नाही येत आहे. हो ना बजा.
नाही येईल त्याला सुद्धा लेखक आहे आपल्या सिनेमाचा तो बाबा. बजा किरण सर सांगतात तेवढं कर, बघ सगळं नीट होईल. कुठे झाला तू? आलो. हे घे ना भावड्या. हां बजा. ए भावड्या काय झालं? अहो ते तिकडे उभं राहून का जेवतात? त्यांना इकडे बोलवा की अहो कलाकार मंडळी येत ती बोलू. त्यांचं तिथे व्यवस्थित चाललंय ना, तुम्ही कशाला उगाच चिंता करता? नाही म्हणजे आम्ही सगळे इकडे बसून जेवतोय आणि ते तिकडे उभ्यानं जेवत आहेत, म्हणजे जरा काय आमच्या तमाशात असं नसतंय, आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो. बोलू. तमाशाचं वेगळं असतं, सिनेमाचं वेगळं असतं. घ्या ना घ्या, तुम्ही रसगुल्ला खा ना, व्हाउचर फाड रसगुल्ल्याचं. चल तू ना उदसा सुचली मारत राहत. चलो ऑल ज्युनियर आर्टिस्ट आर रेडी. ओके आता मी ऍक्शन म्हटलं की तुम्ही या टेकड्याकडे धावत जायचंय, कळलंय सगळ्यांना? हा ओके सायलेन्स. ओके रोल. मी विलनचा डावा हात आहे आणि हे दोन माझे साथीदार आहेत. अरे अरे काय बोलतो, मध्ये नाही बोलायचं, बोलायचं नाही मध्ये बिलकुल. ओके ओके सायलेन्स. रोल. अहो सांगितलं ना मी विलनचा डावा हात आहे आणि हे दोन. अरे कडक कडक, मला माहितीये ते, मलाच काय सांगतोस तू? मते बोलायचं नाही. ओके रोल. अहो सर परत तुम्ही मला विचारताय, मी सांगतोय मी विलनचा डावा हात आहे आणि हे दोन माझे साथीदार आहेत. यार दिस मॅन इज इम्पॉसिबल यार. हो सर. अरे सॅड्री त्याला जाऊन विचार की तू मध्ये का बोलतोय, तू जर मध्ये बोलला तर मी थप्पड मारेन तिकडे येऊन. अहो सर त्याला वाटतंय सिनेमातल्या रोल बद्दल विचारतायत. असं वाटतंय त्याला? हो ना. बापरे तुझ्या सिनेमातल्या रोल बद्दल आपण नंतर ऐकू. काय 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 सहन करावं लागतंय मराठी सिनेमाच्या डिरेक्टरला. चलो ओके कम ऑन रोल. नाही 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 नाही, चल 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 चालू कर ऍक्शन. चलो उठा धावा, चला पटपट पटपट, एनर्जी स्पीड. हा कडेट गुड शॉट. चलो शिफ्टिंग करो. चलो सेटिंग. मस्त ऍक्टिंग करता तुम्ही. हॅलो सर. हा आमचा डायलॉग ते डबिंग मध्ये करीना. अरे सर ती आर्टिस्ट बरोबर वॅनिटीत बसली. म्हणजे सकाळपासून ह्याच्यासाठी बसलो होतो. अरे रंगा कुठे? तो गेलाय, तो मेघा मॅडम बरोबर येणार आहे, उशीर होईल सांगितलं त्यानं. त्याला खुश खबर खुश खबर खुश खबर. बजारंगा पार्टी शूटिंगचा पहिला दिवस करून हॉटेलवर निघालेली आहे. बजारंगा पार्टीचं हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन. बजारंगा पार्टीचा. अरे नाद करायचा नाही म्हणा की. बजारंगा पार्टीचा नाद करायचा नाही. बजारंगा पार्टीचा नाद करायचा. बजारंगा पार्टीचा. बजारंगा पार्टीचा. आणि इकडे कारंजे असतात ना, ते असे हात धुवायचे असतात एकदम आपले स्वच्छ. आणि आपल्याकडे रुमाल नसेल ना तो असे हात पुसायचे. माझ्याकडे रुमाल मी इथे पुसून घेतो. तुम्हाला कधी वाटलं तुम्ही पण हात धुवून घ्यायचे. रंगा पुरे किती रे हसवशील आणखीन आता. रंगा तुला कसं रे जमतं असं नेहमी हसत खेळत राहिला आणि आनंदी राहिला? एकदम सोपं आहे. तुमच्याकडे टीव्ही असतो की नाही टीव्ही, त्याच्यावर एखादं हसायचं चॅनल असतं आणि एखाद्यावर सतत रडारड सुरू असते. आता ते चॅनल लावायचा रिमोट आपल्या हातात असतो. आपण जे बटन दाबू ना ते चॅनल लागतं. आता हसायचं की रडायचं ते आपण ठरवायचं. आणि मी माझ्या डोक्यातल्या टीव्हीवर सतत हसायचं चॅनल लावतो. किती साधी आणि सिंपल फिलॉसॉफी आहे रे तुझी रंगा. ऍक्च्युली माझ्या हे कधी लक्षातच आलं नव्हतं.
आपल्या रिव्ह्यूवर कुठलं चॅनल लावायचं हे आपण ठरवायचं असतं, कारण रिमोट तर आपल्याच हातात असतो. काय झालं? मी माझ्या टीव्हीवर आता हसायचं चॅनल लावलं, चॅनल चेंज केला मी. मेघा मॅडम, हसताना एकदम छान दिसता तुम्ही. खरच आई शपथ. हॅलो बजा दादा, काय रे आम्हाला कुणीच फोन केला नाही, काय झालं रे आज? कसं झालं आजचं शूटिंग? चांगलं झालं. आणि रंगा कुठे? कवा धरन फोन लावते, उचलतच नाही त्यो. रंगा? रंगा मेघा मॅडम बरोबर बाहेर गेलाय. वाय का? त्याचं कसं झालं कामाचं? मस्त झालं. आपला रंग लय मोठा स्टार होणार सुरके. त्यो आला की त्याला मला फोन कराय सांगा. वाय ठेवते. निल्या, शूटिंग मस्त झालं आणि रंगाचं काम तर लई बेस्ट झालं. खरंच? तर आपण बघत आहात पारंबीच्या बापूचा एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू आमच्या चॅनलवर. तर बापू, तू कोण आहेस, कुठून आलायस आणि तुला ही शक्ती कुठून मिळाली आहे? एक मिनिट. खरं सांगू, ही सगळी देवाची कृपा आहे. बापू, आपली सगळी जनता तुझ्यावर खूप प्रेम करते. फक्त जनता आणि तू? Fantastic shot. मी तर पहिलंच बोललो होतो. रोल साऊंड. रोलिंग. टेक 5. ऍक्शन. तुझे गोरे गोरे गाल, तुझे काळे भोर डोळे, मला तुझ्या डोळ्यात बुडून राहावं असं वाटतंय. कट इट. यार बजा यार डार्लिंग, क्या कर रहा है तू? अरे बाबा, मूड चाहिए, मूड किधर है बजा? सर, पण इथं समोर कोण नाही आणि आपण बोलायचं म्हणजे कसं? अरे बजा, कम ऑन यार डार्लिंग, याला तर ऍक्टिंग म्हणतात ना. अरे त्या व्हिलनचं प्रेम आहे हिरोईनवर, ते असं कळलं पाहिजे ना. हां अरे बजा. अरे बाबा, सिनेमाचा रायटर आहेस ना तू या? हां, मग तुला माहिती पाहिजे किती इम्पॉर्टंट आहे. हां निर्भूल काय, एकदम छान बोल. अरे बाबा, किती स्टॉक खाणार आहेस तू माझा? सॉरी. हां, तुला जर समोर कोणी माणूस बसवला तर नीट बोलता येईल का? तुला कसं सांगू, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तुझे हे नाजूक ओट, गोरे गोरे गाल, काळे डोळे, मला या तुझ्या डोळ्यात बुडून जायचंय. सर, पण ते पुढचं आहे ना आणखीन. नाही नाही, मी ते पोस्टला करून घेईन. मस्त केलंस तू, छान केलंस. ए चला, नेक्स्ट शॉट लावा. अच्छा, आता मी जेवढं सांगेन तेवढंच करायचंय. ठीक आहे, उलटा फिर. कॅमेरा रेडी आहे? ओके ओके. रोल कॅमेरा. रोलिंग. ऍक्शन. बचा, दोन्ही हात वरती घे, खालती घे, लेफ्ट हँड वर, राईट हँड वर, दोन्ही हात खाली. ए भाऊ, तू मान आलो, तू मान आलो. ए दुसरा, तू मान आलो. ए तुम्ही, ए बोलताय कोणीशी काहीतरी? बोला बोला. कट इट. एक्सलंट सीन. चला नेक्स्ट. ओ सर, आओ एक तरी डायलॉग बोलू द्या ना आम्हाला. कशाला, काय काय गरज नाही रे, मी ते पोस्ट मध्ये करून घेईन. अरे काय सुरेख काम केलं बजाने. बजा एक्सलंट जॉब. हा चलो नेक्स्ट सीन, चलो शिफ्टिंग. हा कसला सिनेमा बाजा? अरे आपल्याला काय करायलाच देत नाही. त्यापेक्षा आपला उगवर भडाभडा डायलॉग तरी बोलायला येते.
याला मला कळत नाही, पोस्टला येणार म्हणजे कुठे जाऊन काय करणार आहे? अरे मग सगळं जर पोस्टला होणार आहे तर मग आपल्याला कशाला घेतलंय, गोट्या खेळायला काय? माझ्याशी तर मुद्दामून वाकड वागतोय तो डायरेक्टर. त्या कुठल्या तरी माणसाला माझ्या समोर बसवलं आणि त्याच्याशी बाई म्हणून बोलायला लावलं मला. आपण आलो आहोत शूटिंग स्पॉटला आणि आपल्या बरोबर आहे आपली आवडती मेघा. हाय मेघा. हाय, हाऊ आर यू? आय एम फाईन. मेघा, तुझ्या नवीन सिनेमा बद्दल काय सांगशील? ऍक्च्युली या सिनेमा बद्दल मी खूप एक्साइटेड आहे. या चित्रपटासाठी मी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत आणि हा एक मराठीतला लँडमार्क चित्रपट होईल असं म्हणायला हरकत नाही. आणि या फिल्मचं सगळ्यात मोठं सरप्राइझिंग पॅकेज असणार आहे ते म्हणजे रंगा पारंबीकर. रंगा पारंबीकरच्या निमित्ताने आपल्या इंडस्ट्रीला एक नवा स्टार मिळतोय. या या या, आय मस्ट से रंगा इज सुपर्ब. नॉट इवन सुपर्ब, इज अमेझिंग और माइंड ब्लोइंग और माइंड बबलिंग. मी तर पहिलाच बोललो होतो सर. ए भाई, घेऊ नका तुम्ही. तुम्हाला सांगतो, रंगा आणि मेघाची केमिस्ट्री इतकी सुंदर जमली आहे. रंगा तर उद्याचा सुपरस्टार असणार आहे, लिहून घ्या माझ्याकडून. आज हे मला सगळं जमतंय एवढं माझं कौतुक होतंय. याला कारण तीन जण आहेत. एक राजेश सर आमचे निर्माते ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. दुसरे किरण सर आमचे दिग्दर्शक, म्हणजे ते डिरेक्टर म्हणून चांगलं काम करू शकतो मी. आणि तिसरी फार महत्त्वाची व्यक्ती आहे, म्हणजे ती जर माझ्या आयुष्यात नसती तर आज मी कुणीत नसतो. मेघा, मी तिला माझ्या ऍक्टिंगचा गुरु मानतो. रंगा या नवीन सुपरस्टारचा इंटरव्ह्यू आपण आत्ताच ऐकलात. आता आपण वाट बघूयात एका आगळ्या वेगळ्या चित्रपटाची, पारंबीच्या बापूची. थँक यू. हो, आमच्या लेखकाचा इंटरव्ह्यू घ्या ना बजा. ऍक्च्युली आम्हाला हवंय तेवढं फुटेज मिळालंय, नेक्स्ट टाइम घेऊयात. चल रे. अहो, त्यांनी लिहिली आहे फिल्म. हो बजा. बापू, अग राधे, मीच पारंबीचा बापू आहे. तू अन बापू? मग कोंबड्यानं तुरा लावला म्हणून काय मोर होत नाही त्यो म्हणे बापू. अग बाई, बापू कुठे 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 बस मिले बोल, कुठे गेली? आईला. 1 2 3 4 गर्ल्स झटका. 1 1 अगे काय ही केसांची अवस्था आहे, केसांना कशी शाइनिंग हवी आहे, जा नीट करून ये. एलेक्स. यप. कम ऑन कम ऑन, क्विक क्विक, वी डोंट हैव टाइम. मला लगेच माझे केस सुंदर करून हवे का? वाव, परफेक्ट, हेच हवं होतं मला. चला टेक करूया. ओके, आई एम रेडी. आता बरोबर रोलिंग. मटक चालू नको चटक चांदणी, दूर जाशी काजी वाशी गोर लावणी. लटक मटक चालू नको चटक चांदणी, दूर जाशी काजी वाशी गोर लावणी. ये मिठीत आस पास नाही ग कुणी, नको अशी आर पार पाहू रोखुनी. लय गिटार या मनात वाजवी कुणी, la 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 la
बोलू बोलू नी नजरे न तोलू नी कागजी वजाळशी तू सांग ना अग मन मोहिनी येडमला लावू नी जशी कुठ रोज अशी सांग ना तुझ्यावर भाळूनी येडापिसा होनी तुझ्या पायी रात रात जागतो रोज तुला पाहुनी अंग भर झिणझिणी गुरामंदी हलगी ढोल वाजतो चालू नको चटक चांदणी दूर जाशी काजी वाशी गोर लावणी आईला गावची भाषा मस्त बोलता तुम्ही कुठून शिकला तुम्ही शिकले असच ऐकता ऐकता आईला लय भारी आहे तुम्ही गप्रे डुचक्या स्पॉट पाणी पिलाव करेक्ट ए चलो शिफ्टिंग ए इंदू का पॅकअप करू रे ए मनोज पुढचं सांग तुम्ही कॉस्ट्यूम बदलून घ्या ही अंगठी कोणाची आहे ही अंगठी माझ्या मम्माची रंगा माझ्या मम्माची खूप इच्छा होती की तिच्या डोळ्या देखत माझं लग्न व्हावं तिच्या समोर ही रिंग मी माझ्या जोडीदाराला घालेन पण ते शक्य नाही झालं रंगा मी खूप प्रयत्न केले खूप उपाय केले पण तरी मी माझ्या मम्माला नाही वाचवू शकले माझ्या डोळ्यात देखत माझी मम्मा ही जग सोडून गेली कायमची मी ठरवलं होतं चॅनल नाही चेंज करायचं पण काय करू रंगा माझी मम्मा जाताना ही रिंग मला देऊन गेली
आणि मला म्हणाली मेघा, तुला जेव्हा या सिनेमाच्या खोट्या जगात एखादा खराखुरा सापडेल ना, तेव्हा त्यालाही रिंग दे। मग अजून कोणी भेटलं नाही? नाही, पण आता असं वाटतंय कि कोणीतरी आपलं भेटलंय। कोण? आता नाही सांगणार, वेळ आली की कळेल तुला। कसं वाटलं सर, कसं वाटलं? हा एक्सलंट, जा आर्टिस्टला बोलव, जा। मी बोलव? जातो ना। रोलिंग। काय चाललंय सर, माझ्या गोष्टीची तुम्ही पार वाट लावून टाकलीत। मी वाट लावली? अबे मी आहे म्हणून तुझी स्टोरी जरा फिल्म साठी बदलली, नाहीतर आहे का त्या फालतू गोष्टी। आजचं राजकारण आहे त्यात, लोकांना काहीतरी वेगळं सांगायचंय, तर तुम्ही त्याचा एकदम फार पोरखेळ करून टाकलाय। अबे तुला काय सगळा पोरखेळ वाटतोय? तुला काय कळतं रे सिनेमातलं? तमाशातला जोकर साला मला शहाणपणा शिकवते। ओ तमाशातल्या वागात पण लई वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी सांगतो आम्ही लोकांना, तुमच्यासारख्या फालतू गोष्टी नाही सांगत। हा सगळा फालतूपण आहे? फालतू नाही तर काय, हिंदी आणि इंग्लिश सिनेमांची भेळ नुसती। त्याच्या आईचा भुक्कड डायरेक्टर, तुम्हाला भुक्कड तिक्कड म्हणून काय बोलतो? तुला भुक्कड, तुला भुक्कड, तू भुक्कड, तुझा अख्खा सिनेमा भुक्कड। सर रिलॅक्स सर। रिलॅक्स काय? हा माणूस माझ्या सेटवर मला भुक्कड म्हणतोय। सर जरा रिलॅक्स। सर शांत व्हा जरा। सर पण तुम्ही आत्ताच्या आत्ता प्रोड्युसरला बोलवा। सर शांत व्हा जरा। बॅक अप सर। आय सेड बॅक अप सर। मला तू भुक्कड म्हणला सर, माझं ठीक आहे, पण आपल्या फिल्मला तू भुक्कड म्हणला। सर आपल्या फिल्मला असं कोणी भुक्कड म्हटलेलं मला नाही आवडणार, आय कॅन टॉलरेट। मी बोलतो बजाशी। याचं कौतुक बघवत नाही, त्याला जळतो याच्यावर नाही। हो 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 हो। कसं आहे, तू एक गुणी कलाकार आहेस, उत्तम कलाकार आहेस, तुला सांगितलेलं पटकन समजतं आणि तू अप्रतिम करतोस, त्याला कुठं काय ते। आणि आत्तापर्यंत कसं झालंय की तू लहानपणापासून त्याच्या हाताखाली काम करत आलायस, त्याचं ऐकत आलायस, पण आता तुला माझं ऐकायला लागतंय आणि माझं ऐकून तू फार छान काम करतोयस हे बघवत नाही त्याला। तुझ त्याच्या असं पुढे 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 जाणं त्याला आवडत नाहीये, त्यामुळे तो फ्रस्ट्रेट झालाय, बाकी काय नाही। पण माणूस चांगला आहे, तो माणूस चांगला आहे। हा हा, पण त्याच्यामुळे ह्या बिचाऱ्याच्या करिअरचं नुकसान नको व्हायला। किरण हा वाद इथेच संपवायचा। माझं शूटिंग थांबता का माने ते चालूच राहिलं पाहिजे, लक्षात येते? अल्ट्रा माय लेवल बेस्ट। आधी बोलायला पाहिजे होतं तेच बोललो मी, आज त्याची लायकी दाखवून दिली मी त्याला। तू कोण त्याची लायकी दाखवणार? मी कोण? मी बजा पारंबीकर, तमाशा पार्टीचा लेखक दिग्दर्शक।
आधी मला माहिती असताना असला फालतू सिनेमा करणार आहे तर माझी गोष्टच दिली नसती. ए बजा, आमच्या सिनेमाला फालतू सिनेमा नाही बोलायचा. आमचा सिनेमा, सिनेमाचा चांगलाच रंग चढलाय की रे रंगा तुला. हा ते बी बरोबर आहे म्हणा, ते प्रोड्युसर डायरेक्टर तुला सुपरस्टार म्हणतायत, त्यात ती हिरोईन तुला नादालाच लावतीये. मेगा बद्दल काय बोलायचं नाही बजा. मेघा मॅडमची मेघा झाली आता, तिच्या पायी कशाचं भान राहिलंय का रे तुला? ती सुरकी बिचारी रोज येड्यागत फोन करत असते तुला, पण एकदा पण बोलावं असं वाटलं नाही तिच्याशी. लक्षात ठेव रंगा, ही सिनेमाची दुनिया खोटी असते, खोटी नाटक सिनेमा संपतीकडे दुनिया खोटी असते. फक्त तुला इथे काम करायला जमत नाही ना, वाईट बोलतोयस तू. अरे तुझ्या आईला मी आयुष्यभर सिनेमात काम करायला जमलं नाही, अरे तुम्हाला काम सुद्धा झेपलं नाही. सिनेमा किरण सर बरोबर बोलतात, तू चालतो माझ्यावर. मी जळतो रंगा तुझ्यावर, मी तू चालतो माझ्यावर. तुला जर माझी एवढी फिकीर असती ना तर भांडणार नसता किरण सर बरोबर. हा सिनेमा नाही झाला तर तुला काय फरक पडत नाही रे, पण मला पडतो. मला मोठं व्हायचंय, खूप मोठं. आयुष्यभर तुझ्या गर्दीत नाचत नाही बसायचंय. हो बाबा हो, खूप मोठा हो. मी नाही येणार तुझ्या मधी. आणि तुझ्या किरण सरांना जाऊन सांग म्हणा, तुम्ही कशाला सोडताय सिनेमा? मीच सोडतो तुमचा सिनेमा. आम्ही गेल्यानं काय फरक पडणार आहे रे रंगा? आमच्या जागी कुणाला भी थोबाडावर मुखवटं घालून उभं केलं तर कुणाला काय करणार आहे? तू चांगलं काम कर रंगा, वाईट वाटून घेऊ नको. पान गळूनी झाड ओकी बोकी झाली, गात होती पाखर ती मुकी झाली. बजा दुखी कष्टी फार सारे झाले कडू शार, दाही दिशा ना दोस्तांची तोंडे पांगली दहा. पान गळूनी झाड ओकी बोकी झाली, गात होती पाखर ती मुकी झाली. राम लक्ष्मणाची जोडी अशी तुटानिया जाई, पण नियतीच्या मनी काय ठाव कुणा नाही. आपल्या सिनेमाचा विलन प्लास्टिक सर्जरी करतो आणि चेहरा बदलून टाकतो. मला सगळ्या दुनियेवर राज्य करायचंय. रंगा, काल तू बजाला असं जाऊ द्यायला नको हवं होतस. अरे
किती झालं तरी जीवा भावाचा मित्र आहे तुझा तो, आणि काल तू त्याला असं मेघा तो विषय संपला आता, तो माझ्याशी भांडून गेलाय, चूक त्याची आहे त्याने ती मान्य करावी, मी नाही। असंच आपण म्हणत राहतो आणि आणि मग हातचं सगळंच निसटून जात। रंगा अरे आपल्या माणसांवर नसतं रे असं राखवायचं। मी गाई तुला सांगायचं ना ते त्याला सांग, मी नाही ऐकणार। आता मला कोणाची गरज नाहीये, पैसे नाही म्हणून रंगा काही मरणार नाहीये। रंगा प्लीज तू नको ना रे असा उदास राहूस। तो नव्हतास का म्हणाला की आपल्या टीव्हीवर आपण कुठला चॅनल लावायचं ते आपण ठरवायचं असत। बोल सुरके। रंगा अरे काय झालं काय, का म्हणला तुम्ही? अरे ही तर मला कुणीच काही सांगत नाहीये। ते तू बजालाच विचार ना। अरे हॅलो हॅलो रंगा दादा, मला तुझी आठवण येते। हा निल्या मी तुला न्यायला येतो, तुला शूटिंग बघायचंय ना। हा पण बाजा दादा आणि सगळे घरी का आले, तुमचं भांडण झालंय का? निल्या तू हे तुला नाही कळणार, तू फोन ठेव। मला कळतो, मला सांग। निल्या तू फोन ठेव। अरे पण रंगा दादा, ला 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 ला। काय पंडित तीन बजरंगदेव का कडक द्या। ला 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 ला। मी या जगात राजा आहे, तुझी सोबत असताना मला कुणाचीच गरज नाही। बापू ए बजा, घे नर घे, तयारी कर, पहिला सीन करायला घे चल। धावड्या हे समजा आत्ताच उभं करायची काय गरज आहे काय? अरे पण मग करायचं काय आपण? तमाशाशिवाय दुसरा काय पर्याय आहे का आपल्याकडे? अरे आमच्या पोटाचा तरी विचार कर। कोण आहे रे तिकडं? बजा डायलॉग बोल ना, बोल डायलॉग। कोण आहे रे तिकडं? मला नाही जमणार भावड्या। बजा बजा आपल्याला वध करायचंय बजा, तू आमच्या बरोबर वगात काम करायचंय बजा, बजा जाऊ नकोस बजा, वध करायचं आपल्याला। खुश खबर खुश खबर खुश खबर, लवकरच येत आहे एक बहुरंगी बहुढंगी सामाजिक कौटुंबिक वगनाट्य पारंभिता बापू। बजा खरंच तमाशा करतोय? गावात गाडी फिरतीये, बोर्ड लागले सगळीकडे। डोंट बी सो पॅनिक। अरे आपली फिल्म बजाचा तमाशा खूप फरक आहे। हो का? हे काय तू प्रत्येकाला घरात जाऊन सांगणार आहेस की हा वेगळा आहे म्हणून? बजा तमाशा नाही करणार सर। अरे तो करतोय राजा हे सगळं आत्ता। नाही करणार सर, एवढी मेहनत घेतल्यानंतर या सिनेमाच्या मध्ये मी कोणाला येऊ देणार नाही। भजने आता पाठीमागून वार केलाय, नाही सोडणार मी त्याला। ए बजा आता जाता सगळा तमाशा थांबवा, माझ्या सिनेमाच्या मध्ये कोणी आला तर वाईट द्याल त्याला। तू कर ना बाबा तुझा सिनेमा,
आम्ही आमचा तमाशा करतो. ए पंडित हान तोडा. ए पंडित सांगितलं कळत नाही का तुला? अरे तू थांबलास कशाला? हान तोडा. अरे तुझ्या हा मी का हा निलेशला हॉस्पिटल आणलंय. तू इकडे ये. कसा आहे तो? डॉक्टर चेक डोक्याला खूप मार लागलाय पण तो रिकवर होईल. पण डोळ्याचं ऑपरेशन करायला लागेल. रेटिनल डिटॅचमेंटची केस आहे. म्हणजे कसं काय? ताबडतोब ऑपरेशन करायला हवं. साधारणतः 1.5 लाख खर्च येईल आणि तुम्ही जितका जास्त उशीर कराल तितका धोका वाढेल. मुलाचे डोळेही जाऊ शकतात. डॉक्टर तुम्ही पैशांची नका काळजी करू, ते होईल लगेच. पण प्लीज तुम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करा. ओके थँक्यू. हे तुझ्यानं बाजाच्या भांडण्यामुळे झालंय सगळं रंग. तुम्हाला सांगतो त्या पोराचा, त्या पोराचा किती जीव होता ह्याच्यावर. ह्याच्यासाठी किती स्वप्न बघितली होती त्यानं. आमचा रंग हिरो होणार, आमच्या रंगाचा सिनेमा लागणार. या सुरकीला तर म्हणायचं सिनेमा झाल्यावर तुझं रंगदादावर लगीन लावून देईन मी. पण यो काय झालं ना यार? दवाखाना येऊ आणि बचा. आयुष्यभर कॉंग्रॅट्स रंगा, ऑपरेशन व्यवस्थित पार पडलंय. सिस्टर सांगतील तेव्हा भेटा त्याला. ओके सुरके मेघा रंगा, तुझी गरज इथे जास्त आहे. तू थांब इथेच. मेघा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. रंगा मला माहिती आहे तुला मला काय सांगायचंय ते, पण मला ते नाही ऐकायचंय. पण का?
रंगा अरे आपण खूप चांगले मित्र आहोत. तूच मला शिकवलंस ना आयुष्य आनंदात कसं जगायचं ते. पण या आनंदासाठी आपण कायम एकमेकांचे नाही होऊ शकत. रंगा तुझं जग वेगळं माझं जग वेगळं. ऍक्च्युली मला कुठलंच बंधनात अडकायचं नाहीये कारण मी नेहमी अशीच जगत आले मुक्त लाईक अ फ्री बर्ड. रंगा प्लीज चॅनल नको ना रे चेंज करू. कारण मला माझा मित्र असाच सतत हसत खेळत असणारा रंगा मला माझा मित्र म्हणून हवाय. सो प्लीज स्माइल. बाय टेक केअर. काही नसता ध्यानी भानी घडूनी आगेले काय. जीव जाहला व्याकुळ ठेच लागली रे माना. धुंदी यशाची ही फार मत्त झाला अहंकार. अशा मस्तीत घडला कसा हातून हा गुन्हा. उलाठाल ही जीवाची झाली रंगाची. लाही लाही पश्चातापे त्याच्या अंगाची. जीवाभावाची माणस तोडली. नको नको अशी नाती जोडली. आता आयुष्यात वाटे राम उरला ना काही. पण नियतीच्या मनी काय ठाव कुणा नाही. पृथ्वीशीला तुटत नाही आणि आवळत उडता येत नाही. ना जमिनीची सोबत आहे ना आभाळाची साथ. शक्ती मिळवताना असं कधी वाटलं नव्हतं की माझी अवस्था अशी होईल. अखेर जन्मभर हा पारंभीचा बापू असाच लटकत राहणार. मधल्या मध्ये कडेट एक्सलंट रंगा एक्सलंट. पॅक अप अँड थँक यू टू ऑल. लेट मी अनाउन्स की आपण आपल्या फिल्मचं शूटिंग कम्प्लीट केलेलं आहे. सो लेट्स सेलिब्रेट. बाजा दादा रंगा दादा आता तुम्ही दोघं कधीच भांडणार नाही ना. माझी शपथ आहे तुम्हाला. उद्या डॉक्टर माझ्या डोळ्यावरची पट्टी काढतील. मग आपण सगळे एकत्र सिनेमाला जाऊ. मग मी तुमच्या दोघांच्या मध्ये बसणार. मजा येईल ना सुरके. तुम्ही गप्प नका ना राहू. बोला ना. Thank you.
काय झालं? घरचे अजून आले नाहीत माझ्या. तू बजाला स्वतः सांगितलं होतंस? नाही. रंगा का नाही सांगितलंस? मी सुरकीकडे निरोप दिला होता की निलानाने सगळ्यांना घेऊन ये म्हणून. अरे मग बजालाही सांगायचंस ना. रंगा तू खूप मोठी चूक केलीस. बरं असू दे, तू काळजी करू नकोस, मी घेऊन येते. मी जातो. अरे रंगा तू कुठे जातोयस? रंगा तू नवा स्टार आहेस, ही तुझी पहिली फिल्म आहे. इथे प्रेस आहे, मीडिया आहे, या सगळ्याची तुला गरज आहे. तू काळजी करू नकोस, मी येते. अगं पण विश्वास आहे ना आपल्या मैत्रीवर? आलेच मी. तो रंगा तिकडे वाट बघत बसला असेल सुरके. आता काय करायचं आपण? बचत आता कुठे गेलाय ते तर कळू दे. पण आपलं ठरलं होतं ना सगळ्यांनी जायचं, मग हा कुठे निघून गेला? त्याच्या मनातला रंगाचा राग अजून काय गेलेला दिसत नाही. मला नाही वाटत तो येईल म्हणून. मला म्हणले बाजा दादा येणार म्हणून. हा आमचा स्टार रंगा. रंगा बाईट द्यांना. सर आता नको ना प्लीज. अरे इट्स अ फिल्म पब्लिसिटी, प्रोड्युसरने खूप सारा पैसा खर्च केलाय. तुला बोलायला लागेल रंगा. रंगा बजा रंगा ही जोडी या भागात वगन अट्ट्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे आणि तुम्ही दोघेही या सिनेमात आहात. या बजा रंगा जोडी विषयी आम्हाला काही सांग ना. मी मला तुम्ही नंतर विचाराल का? रंगा सर माझ्या घरची माणसं येणार होती सर, अजून ना आली. अरे येतील येतील, डोंट वरी, वेट. रंगा शेवटचा प्रश्न, बजा कुठे दिसत नाही? तुम्ही लोक अजून तयार नाही झालात? तो रंगा वाट बघत असेल तुमच्या सगळ्यांची. बचत आता कुठे गेलाय सापडतच नाहीये. सुरके सुरके अग सुरके अग, आपल्या तालमीच्या जागी बसलाय बाजा. का म्हणजे तो नाही येणार म्हणतोय सिनेमाला. तुम्हीच लोक जा असं म्हणतोय. सुरेखा तू नको काळजी करू, मी घेऊन येते बजाला. तुम्ही व्हा पुढे. तुम्ही नक्की आणणार ना त्याला? हो प्रॉमिस. तुम्ही तयार होऊन पुढे नाही का? मी घेऊन येते बजाला. चल अरे बाबा, इथे नारळ फोडायचंय आणि ती मेघा पडणे आली. तू दारात त्या उभा असा. सर 5 मिनिटं देतील ते, अजून थोडं थांबे ना. नाही नको, लोक गोंधळ घालतायत. चल तू चल चल. आपल्या मित्राचा पहिला सिनेमा आहे आणि तू नाही येणार? जिथे बजा तिथे रंगा, आणि मग आज तुझ्या रंगाची साथ नाही देणार तू? त्याला आता माझी गरज उरलेली नाही मॅडम. असं तुला वाटतं बजा, पण बजा शिवाय एकटा पडलेला रंगा मी पाहिलाय. त्याने खूप सोंग आणून पाहिली,
तुझ्याशिवाय उभं राहण्याची, पण तू गेल्यावर त्याचं काय झालंय ते मला माहिती. अरे आज तुमच्या यमुना मावशीची पुण्यतिथी आहे, आणि मग तू त्याच्यासोबत नाही राहणार? इतक्या वर्षाची तुमची परंपरा मोडणार आहेस तू? इतक्या वर्षाची तुमची मैत्री अशी तोडणार आहेस तू? सिनेमा सोडून, मित्राला सोडून तू निघून आलास, पण आज त्याच्याकडे जाऊन ही मैत्री तू निभावणार आहेस. आणि आज जर ही संधी गमावलीस ना, तर आयुष्यभर पश्चाताप करत बसाल तुम्ही दुःख. तेव्हा आता तुला ठरवायचं, तुला काय करायचं. दर सालची रीत आहे, बजाने रंगा जोडीने नारळ फोडतात, मग हा नारळ मी एकट्याने फोडला तर रीतीला धरून होईल का? मंडळी मी माझ्याशी भांडलो, माझ्या भावाशी भांडलो, त्याला बोललो तू चळतो माझ्यावर, मी त्याला त्याच्या आईवरून बोललो, माझ्या मंजुळा मावशीवर बोललो. डालय का मी डालय का डालय मी खरच बोललो तो सिनेमाच्या दुनियेला, मी माझ्या भावाला माझ्या बाजाला विसरलो, खरच विसरलो. पण आज आज मी इथंच बसणार आहे बाजाची वाट बघत. जोपर्यंत बजा येत नाही तोपर्यंत हे नारळ पर फुटणार नाही आणि खेळायला सुरुवात पण होणार नाही. तुम्हीच ठरवा आता इथं थांबायचं का जायचं, पण मी तो उभा राहणार आहे बजाची वाट बघत. रंगा, दोघे सोंगाडे हे भारी कला ढंगाची, रुते काटा एकाच्या हो पाणी, डोळा पाणी दुसऱ्याच्या हो राम लक्ष्मणाची जोडी नाही तुझा भाव काही, पण नियतीच्या मनी काय ठाव कुणा नाही. Dum 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 d
खेळाला भी सुरुवात करणार आहे तर मंडळी यावरची बजरंग पार्टी तुमच्या समोर सादर करताय नवा खेळ परंपी 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 चा बापू तर मग होऊन जाऊ द्या बापू लय जोरात सुपर हिट झाला आणि आमचा रंगाचा झाला मराठी सिनेमाचा सुपरस्टार. आमचा बाजा दादा पण आता मराठी सिनेमाचा एक नंबरचा लेखक झालाय. पारंबीचा बापू वसईचा कोळी साताऱ्याचा तात्या आणि कोल्हापूरचा पैलवान असे बाजा रंगाचे 101 सिनेमे लोकांनी डोक्यावर घेतले. या मराठी सिनेमाचा इंग्लिश रिमेक करायला किरण सर गेल्यात आता हॉलिवूडला आणि गावात तमाशाचा फड गाजवते भावडे आणि रोयतेची जोडी. आणि आता आमची सुरकी सिनेमातली गाणी गाते आणि मला अभ्यास करायला सांगते. परीक्षा आहे ना माझी आणि माझी परीक्षा झाली की रंगादाचं लगीन कुणासोबत असेल वाघा. सुपरस्टार रंगाचं लगीन होत सुपरस्टार मेघा बरोबर. सुरकी नानं मीच ठरवलंय कारण दोघं लय जीव टाकतात एकमेकांवर. तवा आमच्या रंगाच्या लग्नाला यायचं बरं का. वाजवा
लटक मटक चालू नको चटक चांदणी दूर जाशी काजू आशी गोर लावणी लटक मटक चालू नको चटक चांदणी दूर जाशी काजू आशी गोर लावणी ये मिठीत आस पास नाही ग कुणी नको अशी आर पार पाहू रोखुनी लय गिटार या मनात वाजवी कुणी गुलु गुलु बोलुनी नजरेन तोलुनी कागजी वजाळशी तू सांगना अग मन मोहिनी येडमला लावुनी जशी कुठ रोज अशी सांगना अगलाई गिटार या मनात वाजवी कुणी